ऑफ एक्सप्लोअर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत पहिले तर, आणि सगळ्यांना मला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय, धन्यवाद म्हणायचंय, कारण तुम्ही आतापर्यंत आपली जर्नी बघितलेली आहे आणि आतापर्यंत जो तुम्ही सर्वांनी सपोर्ट दिलेला आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. आणि बऱ्याच जणांनी आपल्याला कमेंटमध्ये लिहिलं आहे की सर तुमचे व्हिडिओ खरंच खूप छान असतात, तुम्ही जी माहिती देता ती पण छान असते आणि शिवाय तुमची व्हिडिओग्राफी तर खरंच सुंदर असते. आपण व्हिडिओग्राफीमधनं बोलायचं झालं तर आपण वेगळ्या टाईपचे कॅमेरे आपण यूज करतो, त्यातला एक कॅमेरा तुम्हाला असा दिसत असेल आपल्या व्हिडिओमध्ये की तो असा वरती फ्लाइंग सारखा होतो. तर बरेच लोकांनी मला कमेंट केला आहे की सर तुमच्याकडे कुठला ड्रोन आहे, पण ऍक्च्युली तो ड्रोन नाही आहे, मी तुम्हाला आता रिव्हील करतो तो ऍक्च्युली काय आहे. तर मित्रांनो हा तो कॅमेरा आहे, हा जर तुम्ही कॅमेरा बघितला तर हा Insta360 कॅमेरा आहे, जेणेकरून हा ड्रोन सारखा इफेक्ट देतो. तर हा आपण कॅमेरा आधीपासूनच आपण वापरत आहोत. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपल्या फॅमिलीमध्ये अजून एक नवीन मेंबर ऍड झालेला आहे, जेणेकरून आपल्याला आपली क्वालिटी अजून सुधारता येईल आणि तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती आणि व्हिडिओची डिटेल्स तुम्हाला पोहोचवता येतील याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. तर आपला एक फॅमिली मेंबर ऍड झालेला आहे, तो तुम्हाला दाखवतो. हा फॅमिली मेंबर आहे आपला, तर हा फॅमिली मेंबर काय आहे आणि याचं नाव काय ठेवलेलं आहे हे पण तुम्हाला दाखवणार. जास्त मी व्हिडिओ वाढवत नाही, चला आता आपण याला ओपन करूया आणि आतमध्ये काय आहे ते बघूया. तर मंडळी तुम्ही आता बघू शकता आपल्याकडे ड्रोन आलेला आहे. हा जो आहे तो ड्रोन आहे, हा मिनी सिरीजचा आहे, म्हणजे हा 250 ग्रॅमच्या खाली आहे, त्यामुळे गव्हर्नमेंटच्या नॉर्म्समध्ये हा नॅनो कॅटेगरीमध्ये येतो. आणि ह्याच्याबरोबर हा जो आहे रिमोट आहे याचा, हा रिमोटने आपण ह्याला ड्रोनना उडवायचं आहे. आणि ह्या बॅटरीज आहेत आणि त्याचे जे पंखे असतात साईडचे ते एक्स्ट्रा पंखे दिलेले आहेत, असे 3 सेट आहेत पंख्याचे. आणि हे ट्रान्सफरसाठी कॉर्ड आहेत आणि हा एक स्क्रूड्रायव्हर त्यांनी दिलेला आहे, जेणेकरून आपण ते पंखे समजा काही प्रॉब्लेम झाला तर आपण चेंज करू शकतो स्क्रूड्रायव्हरने. तर अशा पद्धतीचा ड्रोन आपण घेतलेला आहे आणि तुम्हाला मेन सांगायचं आहे, आणि याचं नाव आपण ठेवत आहोत ड्रोनवरून जय गुरुदेव फॅमिलीमध्ये नवीन मेंबरचं नाव आजपासून द्रोणाचार्य याचं नाव असेल. या द्रोणाचार्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये बराच फरक पडणार आहे, तुम्हाला एरियल शूट्स ह्याच्यामधनं मिळणार आहेत, त्याच्यामुळे आता नवीन व्हिडिओमध्ये आपण ह्याला ड्रोनला उपयोग करणार आहोत. साहजिकच जिथे शक्य आहे तिथे तर नक्कीच उडवू आपण ड्रोन, पण जिथे शक्य नाही तिथे आपले बाकीचे कॅमेरे तर नक्कीच वर्क करतील. तर अशा पद्धतीने आपण ड्रोन घेतलेला आहे, तर नवीन फॅमिली मेंबरचे आपण सगळ्यांनी स्वागत करूया. तर मंडळी आपण आता ड्रोन घेतलेला आहे, तुम्हाला आता आमचे बरेचसे व्हिडिओ लाईनअपमध्ये आहे, 4-5 व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रोनचा इफेक्ट तुम्हाला मिळणार नाही, पण 4-5 व्हिडिओ झाल्यानंतर ड्रोन आपण वेगळ्या लोकेशनमध्ये उडवले, अर्थातच आपण जे गव्हर्नमेंट त्याची परमिशन घेऊन किंवा जिथे रिस्ट्रिक्टेड एरिया तिथे न उडवून फक्त जिथे आपलं पॉसिबल आहे उडवायला तिथं आपण नक्कीच उडवू शकतो. तर त्या ठिकाणी आपण ड्रोन उडवून तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओच्या माध्यमातून अजून तुम्हाला तिकडचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे एरियल व्ह्यूने वरच्या व्ह्यूने ते आपण दाखवायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तर हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आपला चॅनल आवडला असेल तर सर्वांना प्लीज सगळ्यांना विनंती आहे की चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू एकांना बाय बाय.